हॅलो फ्रेंड्स, लोकमत मनोरंजनच्या बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोकमत मनोरंजनच्या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत बॉलिवूड ते थेट मराठी सिने इंडस्ट्रीपासून टी व्ही जगतातील घडामोडी आणि गॉसिप. सध्या कान्स फिल्म फेस्टिवल 2019 सगळीकडे चर्चा आहे. या फिल्म फेस्टिवल मध्ये बॉलिवूडच्या सिलेब्सची धूम पाहायला मिळते आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, कंगना राणावत आणि हिना खानच्या लुकची सगळीकडे चर्चा आहे. या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर तर अक्षरशः धूम मचावली आहे. त्यामुळे कान्सच्या येणाऱ्या दिवसात बॉलिवूड सेलिब्रिटींचा लुक पाहणे हे कमालीचं ठरणार आहे. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या संघर्षाची कथा लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे आणि लक्ष्मीचा लिव्ह इन पार्टनर आलोक दीक्षितच्या भूमिकेत विक्रांत मेहसी पाहायला मिळणार आहे. आलोकच्या भूमिकेसाठी दिग्दर्शिका मेघना गुलजारची पहिली पसंती राजकुमार रावला होती, पण राजकुमार रावकडे तारका उपलब्ध नसल्यामुळे ही भूमिका विक्रांत मेहसीच्या वाटेला आली. पण या सिनेमात काम करण्याची संधी हुकल्यामुळे राजकुमार रावला खंत वाटते. अक्षय कुमार आपल्या अभिनयाच्या माध्यमातून फॅन्सना नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वी अक्षयने लक्ष्मी बॉम्ब या सिनेमात काम करत असल्याची माहिती दिली होती. या सिनेमात अक्षय एका किन्नर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मी बॉम्ब मधील अक्षयचा फर्स्ट लुक आउट झालाय आणि तो बघून अक्षयचे चाहते अक्षरशः क्रेझी झालेत. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकमत मनोरंजन.